राजकारणी बुद्धिबळाच्या पटासारखं असतं असं म्हणतात. पुण्यातल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी 2019 सत्ता स्थापनेची आठवण करून दिली आणि त्यावेळेला सत्तेच्या बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर असताना सुद्धा कसे चेकमेट झालो हे फडणवीसांनी बोलून दाखवलं आणि यावर संजय राऊतांनी टोला हाणलाय. बुद्धिबळाचे पट आमच्याकडेही आहेत असं सांगत देशी खेळातही आमचा हात कोणी धरणार नाही असं राऊतांनी म्हटलंय. चाहे वो राजनीति हो या फिर एक्चुअल गेम हो, चेस का गेम हो, वन कैन नॉट बी कॉम्प्लेसेंट. बिकॉज इफ यू आर कॉम्प्लेसेंट देर इज अ चांस दैट इवन अ ग्रैंड मास्टर कैन बी बीटन. इन 2019 द महाराष्ट्र पॉलिटिक्स हैज सीन that a grand master is beaten in spite of winning the game. So I think one must understand in any game you cannot be complacent. You have to understand the spirit of the game. You have to be always alert. And chess is one game which is known for its alertness. बुद्धिबळाचे पट आमच्याकडे पण आहेत. बुद्धिबळाचे पट आहेत आणि देशी खेळामध्ये शिवसेनेसारखा पटाईत पक्ष नाही. आणि माननीय शरद पवार हे कुस्तीगर संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे सगळे खेळ आमच्याकडे आहेत. फक्त संगीत खुर्ची नाही, खुर्ची आमच्याकडेच. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.